बर वाटत ना आता सांग तो जरा आराम करते का जाऊन नको हो हे क्या होनी हळदीच दूध आहे अगं पण काय झालं काय नक्की वहिनी काल रात्री ना मला जाग आली म्हणून मी बाहेर आले होते पाणी प्यायला मग मी घाबरले मला चक्कर आली आणि नंतर काय झालं नाही माहिती मला ए काय बडबडत होता कोणाशी बोलत होता आवलीने मला झोपेत बोलताना ऐकलंय वाटतं म्हणूनच घाबरली भाऊजी काय विचारतोय आवनी काय म्हणते तुम्ही झोपेत बडबडत होता का नाही तळडे मला आता समजलं क्यों नेमकं कोणा संग बोलत होता कोणा संग आईन संग उभी आईशी बोलत होता वय म्हणजे आई माझ्या स्वप्नात आलती भूक लागली असेल ना तुला चल वाटत तुला अग नाही नाही नको काम करतेस ते पूर्ण कर की वाढते की लगेच मी तुला काही मदत करू का तू आणि हेल्प करणार काय कामात अगं सरबताच्या दुकानावर ग्लास धुवायची सवय झालीच आहे आता मला घरी होतो ना तेव्हा ग्लास धुवायचं काय ग्लास उचलून मी नाही ठेवायचो मी मनात सगळ्यांचे ग्लास उचलतोय धुतोय देवाने एकाच झटक्यात सगळं वसूल केलं वहिनी वहिनी मी बोलले होते ना हा एकटाच बडबडत होता आईशी बोलत होता वहिनी हा बहुतेक ओमकर भाऊजी काल जे वागले ना ते आवडलं नसेल त्याला तेच डोक्यात फिरत असेल वय ना पण तू काय विचारतीस तू झोपत किती काय काय बडबडतो ना माहिती आहे मला तुझ्यामुळे आवनी घाबरली आहे तर काय हल्ली ही बी नुसती आई इकडे आई तिकडे आई दिसती आई बोलती आई अरे घाबरा ना यार तुम्ही सध्या अरे पण आई आहे इथं मग